राज्यातील आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून 3 अधिवेशने झाली. या अधिवेशनामध्ये भाजपने विकासाच्या मुद्द्यावर चर्चा न करता केवळ दंगाच केलाय. सुशांत सिंग राजपूत, अर्णब गोस्वामी, त्यानंतर सचिन वाझे, भाजपाच्या या आंदोलन नाट्यामुळे विकास कामांना अडथळा येत आहे. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी भाजप आंदोलनाचे नाटक केले, त्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी जास्त होते, अशी टीका जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज करण्यात आली. तसेच भाजप सरकारच्या काळात किती एमपीएससी परीक्षा झाल्या याचा खुलासा करण्याचे आव्हानही त्यांनी केले. भाजपची महापालिकेत सत्ता असताना धोरणात्मक, विकासात्मक जनतेची त्यांनी कोणती कामे केली नाहीत, उलट सांगलीला अधोगतीकडे नेण्याचे काम भाजपच्या नगरसेवकांनी केले. आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर विकासकामाच्या दृष्टिकोनातून भाजपच्या नगरसेवकांनी महापौर आणि उपमहापौर निवडणुकीत मतदान केल्यामुळे भाजपच्या काही नगरसेविकांना पोटशूळ उठला आहे. उरलेले नगरसेवकही आघाडीमध्ये येऊ नयेत यासाठी ही केविलवाणी धडपड असल्याची टीकाही यावेळी करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादीचे नेते आबा कोळी, अरुण चव्हाण, आशाताई पवार, आसिफ मोलाणी यांच्यासह अधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. सर्वप्रथम महाविकास आघाडी सरकारचं हार्दिक स्वागत करतो की एमपीएससीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर केल्याबद्दल महाविकास आघाडी सरकारचं सर्वप्रथम अभिनंदन करतो. तसेच भारतीय जनता पार्टीने जे काय आंदोलनाचं नाटक चालू केलेलं आहे एमपीएससीच्या तारखा जाहीर करा म्हणून, तर यांचं 5 वर्षात सरकार असताना किती यांनी परीक्षा घेतल्या एमपीएससीच्या आणि किती विद्यार्थ्यांना त्यांनी पदोन्नती दिली. तसेच दिल्लीमध्ये शेतकरी कित्येक महिने झालं आंदोलन करतात, तरी त्यांच्या आंदोलनाकडे बघायला पंतप्रधान नरेंद्र मोदींना वेळ नाही. वाढती महागाई, डिझेल, पेट्रोल व वाढत्या महागाईचे जे प्रश्न आहेत ते यांनी सोडवण्याचा कधीही प्रयत्न केलेला नाही. उलट महाराष्ट्र सरकारचे ठाकरे सरकार आल्यापासून 3 अधिवेशनं झाली. हे तिन्हीच्या तिन्ही अधिवेशनं, एक पहिलं सुशांत सिंग राजपूत नंबर 2 अधिवेशन, अर्णव गोस्वामी नंबर 3 अधिवेशन, सचिन वाझे, असे गोंधळाचे अधिवेशनं तिन्हीच्या तिन्ही घालवले या फडणवीस सरकारने. तसेच महाराष्ट्रामध्ये धनगर असेल, कोळी असेल, मराठा असेल व इतर 12 बंजेदारांचे जे आरक्षणाचा प्रश्न आहे, हा किती निकाली काढला 5 वर्षात त्यांनी, या फडणवीसांनी याचं उत्तर द्यावं. तसेच चंद्रकांत दादा म्हणतात की अब की बार 200 पार, हे कोणत्या आधारावर म्हणतात, हे याचाही त्यांनी खुलासा करावा, असा आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली जिल्ह्याच्या वतीने आज आम्ही यांना जाहीर आवाहन करतो की येत्या काळात त्यांनी त्यांचे राहिलेले व उरले सुरलेले आमदार निवडून आणायचा प्रयत्न करावा, एवढंच माझे त्यांना विनंती आहे. तसेच महानगरपालिकेमध्ये जे नगरसेवकांनी जे काय चालू केलेलं आहे गोंधळ, यांची सत्ता असताना यांनी किती विकास आराखडा तयार केला, किती विकास कामे मार्गी लावली, याचं जनतेला सर्वप्रथम उत्तर द्यावं.